नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता नवी मध्ये मॅथ्स पार्ट टू मधील युनिट थ्री मधील प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट फोर सोडून पाहणार या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण या आधीचे सर्व प्रॅक्टिस सेट सोडवलेले आहेत तर आता आपण हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो इथे सोडवण्याची सुरुवात करू यामध्ये बघा पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे इन द एडजॉयनिंग फिगर पॉईंट ए इज ऑन द बायसेक्टर ऑफ अँगल एक्स वाय झेड इफ एक्स इज इक्वल टू टू सेंटीमीटर्स देन फाइंड आउट द मेजरमेंट ऑफ ए झेड आपल्याला ए एक्सचं मेजरमेंट दिलेलं आहे ते टू सेंटीमीटर्स आहेत आपल्याला एझेडचं मेजरमेंट आपल्याला काढायचं इथे आपल्याला काय दिलेलं आहे एक सो झेड हा जो अँगल आहे त्याचा बायसेक्टर आहे त्या बायसेक्टरवर ए हा पॉईंट आहे इथे आपल्याला दिलेलं आहे मग ए हा पॉईंट कोणताही आपण जो पॉईंट घेतो बायसेक्टरवर त्या अँगलच्या दोन साइडच्या असतात त्या दोन साईड्सच्या कसा असतो तो इक्वी डिस्टंट असतो हे आपल्याला इथे माहिती आहे सो आपण इथे हे जेवढं एक एकच मेजरमेंट आहे तेवढंच ए झेडचं मेजरमेंट असणार आहे असं इथे म्हणू शकतो परंतु आपल्याला ते सोडून पाहावं लागेल आता इथे आपण हे हा जो प्रॉब्लेम आहे तो इथे सोडवण्याची सुरुवात करूया बघा पॉइंट ए लाईज ऑन द बायसेक्टर ऑफ एक्स वाय झेड पॉइंट ए लाइज ऑन द बायसेक्टर ऑफ अँगल एक्स वाय झेड हा जो पॉईंट आहे तो एक्स वाय च्या बायसेक्टर वर आहे असं इथे म्हटलेलं आहे बघा सो आपण असं म्हणू शकतो ए हा पॉईंट इक्वी डिस्टन आहे एक्स वाय झेडच्या साईड्स दोन जे साईड आहेत त्याच्यापेक्षा कसं आहे त्याच्यापासून इक्वी डिस्टंट आहे असं इथे आपण म्हणू शकतो देअर फॉर ए पॉइंट ए इज इक्वी डिस्टंट इक्वी डिस्टंट फ्रॉम द साईडस ऑफ अँगल एक्स वाय झेड आता हे आपण कशावर म्हटलेलं तर अँगल बायसेक्टर थेरम आहे त्यावरून आपण हे म्हटलेलं आहे अँगल बायसेक्टर थेरम अँगल बायसेक्टर थेरमवरून आपण काय म्हटलेलं आहे तर हा जो पॉईंट आहे तो इक्वी डिस्टन्ट आहे या अँगल एक्स वाय झेडच्या साईड सोडून फॉर आपण असं म्हणू फॉर साईड एज एक्स इज इक्वल टू साईड ए झेड त्यापैकी आपल्याला so, ए मेजरमेंट दिलं आहे टू सेंटीमीटर्स सो ए झेडचं पण मेजरमेंट काय असणार आहे तर टू सेंटीमीटर्स असं एवढं आपल्याला मिताना दिसून येईल देअर फॉर साईड ए झेड इज इक्वल टू टू सेंटीमीटर्स सेम मेजरमेंट आहेत ए एक्स आणि ए झेडची बघ हे जे एक्झाम्पल आहे ते आपलं सोडून झालेलं आहे याच्यामध्ये आपण कोणत्या थेरमचा यूज केलेला आहे त्या अँगल बायसेक्टर थेरमचा यूज केला आहे आणि त्यानुसार हे जे पॉईंट हा जो ए पॉईंट आहे तो एक्स वाय झेडच्या साड्सपासून इक्वी डिस्टंट आहे असं इथे दाखवून हे हा जो प्रॉब्लेम आहे तो इथे आपण सोडवलेला आहे आपण आता दुसरा प्रॉब्लेम सोडूया प्रॉब्लेम नंबर टू आहे इन द ॲडजॉनिंग फिगर एंगल आर एस टी इज फिफ्टी सिक्स डिग्री सेगमेंट पी टी परपेंडिक्युलर टू टू एस टी टी इज परपेंडिक्युलर टू एस टी अँड सेगमेंट पी आर इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट एस आर अँड सेगमेंट पी आर कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट टी पी आर इज पी टी या कॉन्ग्रुएंट आहेत असं इथे आपल्याला दिलेलं आहे फाइंड द मेजर ऑफ एंगल आर एस पी एचं मेजरमेंट आहे ते आपल्याला काढायचं आहे स्टेट द रिजन ऑफ युअर अन्सर बघा इथे आपल्याला काय दिलं आहे इथे परपेंडिक्युलर आहेत सो इथे नाईन्टी डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे असं इथे आपल्याला दिलेलं आहे सो आपण आता हे सोडवण्याची सुरुवात करूया बघा अशाच प्रकारचा एक्झाम्पल आहे इथे आपल्याला अँगल बायसेक्टर सेक्टर तेरम आहे त्याचाही यूज करावा लागणार आहे त्यानुसार बघा आपल्याला ह्या प्रॉब्लेममध्ये जे काय दिलेलं आहे ते आधी आपण लिहून घेऊया बघा दिलेलं काय त्या सेगमेंट पी टी परपेंडिक्युलर टू एस टी सोडवण्याची आपण सुरुवात करूया सेगमेंट परपेंडिक्युलर टू सेगमेंट सेगमेंट नाही आहे इथे पी टी बरोबर रे हा एस टी हा रे इथे परपेंडिक्युलर आहे रे एस टी त्याचबरोबर अजून काय दिलं आहे सेगमेंट पी आर परपेंडिक्युलर टू एस आर सेगमेंट पी आर परपेंडिक्युलर टू रे एस आर असं इथे म्हणता येईल त्याचबरोबर आपल्याला अजून काय दिलं आहे सेगमेंट पी आर इज कॉर्कन टू पी टी सेगमेंट पी आर इज कॉन्गुडंट टू सेगमेंट पी टी बघ जे काय दिलेलं आहे इवन जे काय आहे ते आपण इथे लिहिलेलं आहे आणि त्यानुसार इथे आपल्याला हे सोडवायचं आहे बघा पी आर आणि पी टी यांचं मेजरमेंट सेम आहे यावरून आपण काय म्हणू शकतो आणि हा काय आहे इथे नाईन्टी डिग्रीचा अँगल आहे याचा अर्थ काय आहे तर पी आर आणि पी टी या अनुक्रमे एस आर आणि एस टी यांच्याशी कशा आहेत परपेंडिक्युलर आहेत सो so, येथे आपण तो जो नियम आहे तो इथे लिहिणार आहोत आणि इथे सोडवण्याची सुरुवात करणार आहोत बघा काय नियम आहे बघा पी हा जो आहे तो इक्विडिस्टंट आहे ह्या एस टी आर हा जो एंगल हा जो अँगल आहे त्याच्या साईड्सपासून पासून कसा आहे पी पॉईंट इक्वी डिस्टंट आहे फॉर असं आपण म्हणू हा जो आहे, हा, हा, एंगल आहे पी पॉईंट हा अँगल एस टी आरचा कसा आहे आर एस टीचा कसा आहे तर बायसेक्टर रोड आहे असं येथे आपण म्हणू शकू त्यानुसार येथे आपण हे लिहूया बघा फॉर पॉइंट पी इज इक्वी डिस्टंट फ्रॉम पॉइंट पी इज इक्वी डिस्टंट फ्रॉम द sides of आर एस टी पासून कसं आहे तर ह्याचे जे पॉइंट आहेत ते कसे आहेत हा जो पॉईंट आहे तो कसा आहे इक्वी डिस्टंट आहे असं येते आपण म्हणून देअर फॉर पॉइंट पी लाईज ऑन द बाय सेक्टर ऑफ अँगल आर एस टी अँगल आर एस टी अँगल आर एस टीचा हा कसा आहे तर येथे बायसेक्टर आहे असे इथे म्हणू शकतो का बायसेक्टर आहे तर तो दोन आर एस टीचे ज्या दोन्ही साईड्स आहेत त्याच्यापासून कसा इक्वी डिस्टंट आहे देअरफर आपण असं देअर देअरफर पॉइंट पी लाईज ऑन पॉइंट पी लाईज ऑन द बायसेक्टर ऑफ बायसेक्टर ऑफ अँगल आर एस टी आर एस टी ह्याचा जो बायसेक्टर आहे त्यावर असलेला हा पॉईंट आहे असं ते म्हणता येऊ शकतं सो आपल्याला ते काय विचारलेलं आहे बघा आर एस पीचं मेजरमेंट विचारलं आहे आर एस पीचं इथे मेजरमेंट विचारलेलं आहे जर एस पी हा बायसेक्टर असेल तर आर एस टीच्या निम्म मेजरमेंट म्हणजे हा मेजरमेंट आर एस पीचा आहे असं इथे आपण म्हणू शकतो तर आपण असं म्हणू अँगल आर एस टी इज इक्वल टू फिफ्टी सिक्स डिग्री आपल्याला दिलेला आहे आणि अँगल आर एस पीचं मेजरमेंट आपण आता करणार आहोत आर एस पी इज इक्वल टू वन हाफ अँगल आर एस टी या स्टेटमेंटवरून आपण हे लिहितोय वन हाफ अँगल आर एस टी देअर फॉर आर एस पी इज इक्वल टू वन हाफ इन टू आर एस टीचं मेजरमेंट आहे फिफ्टी सिक्स डिग्री बघा इथे आपल्याला काय मेजन दिसेल तर फिफ्टी टूला हाफने मल्टिप्लाय केलं तर इथे आपल्याला ट्वेंटी एट एवढं मेजरमेंट मेचा दिसून येईल सो एगल आर एस पी इज इक्वल टू ट्वेंटी एट डिग्री एवढं इथे आपल्याला येऊ शकत बघा आर एस पीचं मेजरमेंट आपल्याला विचारलेलं होतं त्याचं मेजरमेंट जे आहे ते आपण ट्वेंटी एट डिग्री आपण म्हटलेलं आहे पण याचा आपल्याला रिझन सुद्धा लिहायचं होतं आपण रिझन इथेच लिहिलं आहे पी हा जो पॉईंट आहे तो इक्वी डिस्टंट असल्यामुळे कसा आहे तर बायसेक्टरवर हा जो अँगल आहे पूर्ण त्याच्या बायसेक्टरवर आहे त्यामुळे तो जो आहे तो पी हा पॉईंट इक्वी डिस्टंट आहे असं इथे आपण म्हटलेला आहे त्यानुसार आपण हे सोडवलं आहे आपण रिझन सुद्धा याचं दिलं आहे आणि हे एक्झाम्पल सुद्धा आपल्याला हे पूर्ण प्रॉब्लेम सुद्धा इथे सोडून झालेला आहे आपण आता थर्ड प्रॉब्लेम सोडवणार आहोत फोर्थ प्रॉब्लेम मध्ये आपल्याला इथे दिलेलं आहे इन ट्रँगल पी क्यू आर पी क्यू इज इक्ल टू टेन सेंटीमीटर्स क्यू आज इक्वल टेल सेंटीमीटर्स अँड पी आय इकल टू एट सेटीमिटर्स फाईंआउट द्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट ॲगल ऑफ 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 इथे आपल्याला ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट एगल आपल्याला शोध शोधायचं आहे सो आता आपण हा शोधण्याची सुरुवात करूया बघा इथे आपल्याला काय काय दिलं आहे इथे पिक्यूचं मेजरमेंट दिलं आहे टेन सेंटीमीटर्स पिक्यू इज इक्वल टू टेन सेंटीमीटर्स त्यानंतर क्यू आरचं मेजरमेंट दिलं आहे ट्वेल्व्ह सेंटीमीटर्स आणि पी आरचं जे काय मेजरमेंट दिलं आहे ते एट सी एम एट सेंटीमीटर एवढ्या दिल्लं दिसून येतं आता यावरून आपण काय म्हणणार आहोत तर कोणती साइड ग्रेटेस्ट आहे तर इथे बघा ट्वेल्व्ह सेंटीमीटरची क्यू आर साईड ही ग्रेटेस्ट आहे असं इथे आपल्याला दिसून येते सो देअर फर क्यू आर इज ग्रेटेस्ट दॅन बघा त्यापेक्षा लहान आहे पी क्यू इज ग्रेटेस्ट दॅन पी आर बघा जर क्यू आर ही ग्रेटेस्ट साईड असेल तर क्यू आर च्या ऑपोजिट अँगल जो आहे तो इथे जो प्युअर एंगल आहे तो इथे ग्रेटेस्ट अँगल असेल असं इथे आपण म्हणू शकतो फॉर असं म्हणू शकतो आपण बघा त्याचा जो वर्टेक्स असेल तो काय असणार आहे तर पी असणार आहे सो क्यू पी आर अँगल क्यू पी आर इज ग्रेटर धॅन आता बघा त्यापेक्षा लहान कोणते तर पी क्यू दिसत आहे त्याचा वर्टेक्स काय असणार आहे तर आर असणार आहे सो अँगल पी आर क्यू इज ग्रेटेस्ट धॅन अँगल पी क्यू आर ह्याचा जो वर्टेक्स आहे so, तो क्यू असेल अँगल पी क्यू आर असं इथे आपल्याला म्हणता येऊ शकतो बघा याचं रिझन आपण काय देऊ अँगल्स अपोजिट टू ग्रेटर साईड आर ग्रेटर याचं आपण रिझन देऊ अँगल्स ग्रेटर अँगल्स अपोजिट टू ग्रेटर साईड अपोजिट टू ग्रेटर साईड इज ग्रेटर ग्रेटर साईजच्या अपोजिट जो अँगल असतो तो इथे ग्रेटर असतो इथे असं आपण म्हणू शकतो देरफर आपण असे म्हणू की क्यूपीआर हा जो अँगल आहे तो इथे ग्रेटर अँगल आहे आणि पीक्यू आर हा जो अँगल आहे ते स्मॉलेस्ट अँगल आहे असे इथे आपण म्हणू देअरफर अँगल क्यूपीआर इज ग्रेटेस्ट अँगल ग्रेटेस्ट अँगल अँड अँगल बघा स्मॉलेस्ट अँगल कोणता आहे अँगल पीक्यू आर इज द स्मॉलेस्ट अँगल पीक्यू आर इज स्मॉलेस्ट अँगल असं इथे आपण म्हणू शकतो पण इथे सुद्धा विचार करण्यासारखी की एकच गोष्ट आहे की हे बघा हे जे थेरम अँगल ऑपोजिट टू ग्रेटर साइड इज ग्रेटर ह्या जो गुंडर माहिती जी प्रॉपर्टी आहे ते लक्षात ठेवली तर आपल्याला याच्यावर डायरेक्ट सोडवता येऊ शकतं पण डायग्राम काढली तर आपल्याला हे जे एक्झाम्पल आहे ते इथे सोडवणं अधिक सोपं जाईल परंतु आपण डायग्राम शिवाय सुद्धा हे येते सोडवू शकतो आपल्याला फक्त या प्रॉपर्टीज येथे लक्षात असणं गरजेचं आहे प्रॉपर्टीज आपण हे सहजपणे सोडवू शकतो हाही प्रॉब्लेम आहे आपला प्रॉब्लेम सेटमधला थर्ड प्रॉब्लेम होता तोही पूर्णपणे आपला सोडून जाईल आता आपण प्रॉब्लेम नंबर फोर सोडण्याची सुरुवात करू यामध्ये बघा काय आपल्याला दिलं आहे तर इन ट्रॅंगल एफ एन अँगल एफ इज इक्वल टू एटी डिग्री अँगल ए इज इक्ल टू फोर्टी डिग्री फाइंड आउट द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट अँगल ऑफ अ ट्रँगल यादीचा प्रॉब्लेम जो आपण सोडवला होता त्यामध्ये बघा काय दिलं होतं तर जो ट्रँगल आहे त्याचे साइड दिलं होत्या त्यावर आपण कसं सोडवलं होतं तर साईड ग्रेटर साइड आहे त्यामध्ये ग्रेटर साइड चा अपोजिट जो अँगल आहे तो ग्रेटर असतो आणि स्मॉलर साईड चा अपोजिट जो अँगल आहे तो इथे स्मॉलर असतो त्याप्रमाणेच हाही प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे याच्यामध्ये बघा डायग्रामची काही आवश्यकता नाही आपण क्वेश्चनवरूनच आपण इथे सोडवू शकतो पण इथे आपल्याला एफचं मेजरमेंट दिलं एटी एचं मेजरमेंट दिलेला आहे फोर्टी आपल्याला थर्ड अँगल काय आहे तो येथे माहिती नाही सो आपल्याला इथे फोर थर्ड जो अँगल आहे तो येथे काढावा लागेल आणि त्यावरून ग्रेटेस्ट अँगल आणि स्मॉलेस्ट अँगल कोण कोणते ते इथे ठरवले लागतील त्यावरून आपल्याला उत्तराकडे जाता येणार आहे बघा इन ट्रँगल एफ एन इन ट्रँगल एफ ए एन बघा अँगल एफ प्लस अँगल ए प्लस अँगल एन इज इक्वल टू वन एटी डिग्री ह्याचं आपण रिझन देणार आहोत द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रॅंगल इज वन एटी डिग्री The sum of measures of, of all angles of a triangle is one eighty degree. बघा हे आपल्याला रिझन आपण दिलेलं आहे हे कशाचं तर आपण एफ प्लस ए प्लस एन या तिन्ही अँगलची आपण ॲडिशन केलं तर वन एटी आहे so सो आपण इथे रिझन पण त्याचं दिलं आहे बघा त्यापैकी आपल्याला काही अँगलची मेजरमेंट माहिती आहेत एफचं मेजरमेंट आहे ते एटी डिग्री देअर फर एटी डिग्री प्लस एचं मेजरमेंट पण दिलं आहे फोर्टी डिग्री प्लस फोर्टी डिग्री प्लस एनचं मेजरमेंट आपल्याला करायचं आहे सो अँगल एन आहे तसंच लिहू इज इक्वल टू वन एटी डिग्री बघा फोर्टी प्लस एटी जर केलं तर आपल्याला इथे वन ट्वेंटी डिग्री एवढं मिळताना दिसून येईल प्लस अँगल एन इज इक्वल टू वन एटी डिग्री असं आपल्याला म्हणता येईल आपल्याला एनचं मेजरमेंट काढायचं असेल तर वन ट्वेंटी आता इक्वल टू साईनच्या पलीकडे न्यावे लागतील इक्वल टू साईनच्या पलीकडे नेईल तर बघा इथे प्लस वन ट्वेंटी आहे तिकडे जाऊन मायनस वन ट्वेंटी होतील सो अँगल एन इज इक्वल टू वन एटी मायनस वन ट्वेंटी डिग्री सो अँगल एन इज इक्वल टू वन एटीमधून वन ट्वेंटी आपण सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला सिक्स्टी डिग्री एवढं एनचं मेजरमेंट मिटन दिसून येतं बघ आता आपण या ट्रँगलच्या तिन्ही अँगलची मेजरमेंट जी आहे ते ती इथे मिळवलेले आहेत पहिल्या अँगलचं मेजरमेंट आहे एटी दुसऱ्याचं आहे फोर्टी आणि तिसऱ्याचं आहे सिक्स्टी आता आपण याच्यामध्ये ग्रेटर मेजरमेंट कोणतं आहे स्मॉलर मेजरमेंट कोणतं आहे तर इथे आपण ठरवणार आहोत बघा एफचं जर एटी आहे त्यानंतर एनचं सिक्स्टी आहे आणि एन एचं जे आहे ते आहे फोर्टी डिग्री सो एटी इज ग्रेटर नंबर देअर फॉर आपण असं म्हणू अँगल एफ हा ग्रेटर असेल एटी ज्याचं मेजरमेंट आहे तो त्यानंतर अँगल एन हा त्यापेक्षा लहान असेल आणि तिसरं म्हणजेच अँगल एचं मेजरमेंट आहे फोर्टी सो येथे आपण म्हणू अँगल ए अँगल एफ इज ग्रेटर दॅन अँगल एन अँड अँग अँगल एन इज ग्रेटर दॅन अँगल ए असं इथे आपण म्हणू शकतो बघा आता ह्याच्यात सगळ्यात मोठा जो अँगल आहे तो कसा असणार आहे तर एफ हा अँगल सगळ्यात मोठा आहे सो ह्याची अपोजिट जी साईड असणार आहे ती कोणती आहे तर ए एन ही अपोजिट साईड आहे ती ग्रेटर असेल देअर ए एन इज ग्रेटर दॅन बघा एन हा अँगल आहे त्यापेक्षा लहान तर एन ची ऑपोजिट साईड आहे ती कोणती असणार आहे तर एफ ए किंवा ए एफ ही एन ची ऑपोजिट साईड असेल आणि त्यापेक्षा लहान कोणती असेल तर एंगल एची ऑपोजिट जी साईड आहे ती तर ती कोणती आहे तर बघा एची ऑपोजिट साईड असेल ती ए एन असणार आहे एची ऑपोजिट साईड ए एन नाही एन एफ म्हणजे एफ एन ही साईड आहे ते आपण ए ची ऑपोजिट असलेली साईड आहे असं इथे म्हणू शकतो व यावरून आपण काय म्हणू शकतो एन ही ह्या टँगलची ग्रेटर साईड आहे ए एन ही साईड जी मिळालेली आहे ती आपल्याला ह्या टँगलची ग्रेटर साईड आहे आणि ए एफ एन ही जी साईड आहे ती सगळ्यात स्मॉलर साईड आहे असाय ते आपण ठरू शकतो याचा आपण रिझन पण ठेवू पुढे रिझन देणार आहोत साईड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर अशा प्रकारे आपण एन ही जी साईड आहे ती इथे ग्रेटर साईड आहे असं इथे ठरवलेलं आहे एन ही साइड ग्रेटर आणि स्मॉलर साईड कोणती आहे तर एफ एन ही साइड स्मॉलर साईड आहे व हा जो चौथा प्रॉब्लेम होता तोही आपल्याला इथे पूर्णपणे सोडून झालेला आहे प्रॅक्टिस साईड मला फिफ्थ प्रॉब्लेम आहे तो बघा प्रू दॅट अँड इक्विलॅटरल ट्रँगल इज इक्वी अँग्युलर व इक्विलॅटरल ट्रँगल जो असतो तो इक्वी अँग्युलर सुद्धा असतो हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे सो इथे आपण पहिल्यांदा डायग्राम काढून घेऊया आणि सोडवण्याची सुरुवात करूया बघा इक्विलॅटरल ट्रँगलची आपल्याला इथे डायग्राम काढायची आहे इक्विलॅटरल ट्रँगल म्हणजेच आपण त्या ट्रँगलला म्हणतो ज्या ट्रँगलच्या तिन्ही साइड ज्या असतात त्या कॉन्ग्रेंट असतात बघा आपण या ट्रँगलला एबीसी हे नाव लिहूया आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे आपल्याला इथे दिलेलं आहे की ट्रॅंगल एबीसी इज इक्विलॅटरल ट्रँगल सो ट्रायंगल एबीसी गिवन काय असणार आहे तर ट्रॅंगल एबीसी इक्विलॅटरल ट्रॅंगल बघा यावरून आपण काय म्हणू शकतो तर हे आपल्याला दिलेलं आहे आता आपल्याला प्रू काय करायचं आहे तर प्रूव्ह करायचं आहे हा जो ट्रँगल आहे तो इथे इक्वी लॅटरल ट्रँगल आहे टू प्रूव्ह काय असणार आहे टू प्रू काय असणार आहे तर ट्रँगल एबीसी इज इक्वी लॅटर अँग्युलर ट्रँगल सी इज इक्वि बघा इक्वी लॅटरल ट्रँगल आहे असं दिलं आहे आणि आपल्याला काय ठरवायचं आता इक्वि अँग्युलर ट्रँगल आहे असं इथे आपल्याला म्हणता येऊ शकतं बघा आता हे आपण सोडवण्याची सुरुवात करूया इथे आपण काय दिलं आहे तर प्रूफ हे आपण घेऊया ते प्रूफमध्ये काय असेल तर आपण या ट्रँगलचं फक्त आपण आयसोस्केल ट्रँगल आहे असं समजून येते सोडवण्याची सुरुवात करूया बघा इन ट्रँगल ए बी सी इन ट्रैंगल ए बी सी बैड ए बी इज कॉन्ग्रोय टू साइड ए सी साइड ए बी इज कॉन्ग्रोय टू साइड ए सी का साइड्स है इक्विटरल है सो साइड्स ऑफ इक्विलैटरल ट्रैंगल इक्विरल ट्रँगल आता एबी आणि एसी जर कॉन्ग्रुंट असेल तर आपल्याला याचे अपोजिट अँगल्स कोण आहेत तर हे समोरासमोर जे ते अपोजिट अँगल्स आहेत म्हणजे एसीच्या समोरचं अँगल बी असेल आणि एबीच्या समोरचं अँगल सी असेल हे दोन्ही जे अँगल्स आहेत ते येथे कॉन्ग्रुंट असतील हे आपल्याला म्हणता येऊ शकतं कशावरून तर आयसोस्केलचे ट्रँगलचे जे थेरम आहे त्या थेरमवरून आपल्याला हे दोन अँगल्स ते कॉन्ग्रंट आहेत असं इथे म्हणता शकतं देअर फॉर आपण म्हणू शकतो देअर फॉर अँगल बी इज कॉन्ग्रंट टू अँगल सी असं येथे आपण म्हणू शकतो याचं रिझन आपण असं देऊ ट्रँगल्स थेरम ट्रॅंगल्स थेरम याला आपण स्टेटमेंट नंबर वन देऊया आता बघा तसंच आपण एबीसी एबीसी मध्येच घेऊया एबी आणि बी सी या कॉन्ग्रेंट साइड आहेत का, A, B B, का है तर हा इक्विलॅट्रल ट्रायगल आहे मग एबी अँड बीसी सुद्धा काय म्हणता शकतात आपल्याला तर कॉन्ग्रेंट साईड आहेत असं इथे आपल्याला म्हणता शकतात आल्सो গল এতিয়া এন টু বীচি ৰীজানে দেউলাইট্ৰলগল চাইড ইউলেট্ৰল ट्रँगल असं इथे आपण ह्याचं रिझन देऊ आता बघा ह्या जर दोन साईड जर कॉन्ग्रेंट असतील तर आयसोस्केल ट्रँगल थेरम आहे त्यानुसार काय होणार ह्याचे अपोजिट अँगल्स आहेत ते सुद्धा कॉन्क्रिएंट आहेत म्हणजे ए बीचे अपोजिट अँगल सी आणि बी सी अपोजिट अँगल ए हे सुद्धा इथे कॉन्ग्रेंट आहेत असं इथे म्हणू शकतो देअर फार आपण असं म्हणू अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ए असं इथे आपण म्हणू शकतो का तर बी सी चे ऑपोजिट अँगल ए आहे आणि ए बी ऑपोजिट अँगल सी आहे हे दोन अँगल इथे कॉन्ग्रुएंट आहेत असं इथे आपण म्हणू इथे सुद्धा आपण काय देणार आयसोस्केल्स ट्रँगल्स थेरम ह्याला आपल्याला रिझन द्यावं लागतं आयसोस्केल्स ट्रॅंगल्स थेरम ह्याला आपण नंबर टू देऊया बघा आता आपण नंबर वन मध्ये बी हा जो अँगल आहे तो सी या ह्या म्हटलेला आहे आणि नंबर टू स्टेटमेंट मध्ये आपण म्हटलं सी हा अँगल आहे तो ए ह्या एंगल्ट आहे फॉर आपण असं म्हणू शकतो फॉर अँगल टू अँगल बी इज कॉन्ग्रंट टू अँगल सी बघा ए बी सी हे तिन्ही जे अँगल्स आहेत ते कॉन्ग्रिएंट आहेत का तर बघा सी हा अँगल येथे बी बरोबर कॉन्क्रिंट आहे आणि ए सी हा अँगल येथे ए बरोबर कॉन्ग्रुएंट आहे असं येते आपण दिलेला आहे म्हणून आपण काय म्हणू सी हा बी बरोबर कॉन्क्रेंट आहे सी हा ए बरोबर सुद्धा कॉन्क्रिंट आहे म्हणजे ए हा बी बरोबर सुद्धा कसा तर आहे तर कॉन्क्रेंट आहे असं इथे आपण म्हणू शकतो आपण कशावरून दिलं फ्रॉम वन अँड टू बर जर आपण पाहिलं त्या ट्रँगलचा अँगल ए अँगल बी आणि अँगल सी हे तिन्ही जर कॉन्क्रुएंट असतील तर आपण इथे असं म्हणू शकतो ट्रँगल ए बी सी इज इक्वी अँग्युलर त्या फॉर ट्रँगल ए बी सी इज इक्वी अँग्युलर जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ते आपण इथे प्रूव्ह केलं बघा देअर फॉर अँगल ट्रँगल एबीसी इज इक्वीग्युलर हे आपण इथे दाखवून दिलेलं आहे बघा हा जो प्रॉब्लेम होता तोही आपल्या इथे पूर्णपणे सोडून झाला आहे ह्यानंतर आपण प्रॉब्लेम नंबर सिक्स सोडवणार आहोत प्रॉब्लेम नंबर सिक्स आहे प्रू दॅट इफ द बायसेक्टर ऑफ अँगल बी सी ऑफ बी एबीसी इज परपेंडिक्युलर टू साईड बी सी दे ट्रँगल एबीसी इज अँड आयसोस्केस ट्रायंगल हे आपल्याला इथे प्रूफ करायचं आहे सो so, इथे आपण पहिल्यांदा डायग्राम काढून घेऊया एक ट्रँगल काढून घ्यायचं आहे आणि त्याचा एका पॉईंटचा बायसेक्टर काढायचा आहे की जो समोरच्या साईडला अपोजिट साइडला परपेंडिक्युलर आहे असा इथे आपल्याला बायसेक्टर काढायचा आहे बघा सो इथे आपण एक ट्रँगल काढून घेतलेला आहे आणि या ट्रँगलचा बायसेक्टर काढून घेतलेला आहे ए या पॉइंटचा बायसेक्टर आहे हा बघा बी ए सी सो ए बी सी असा हा जो ट्रँगल आहे त्यातला ए अपॉइंटचा आपल्याला बीएसीचा हे काढायचा आहे बायसेक्टर काढायचा आहे सो ए अपॉइंट मधून आपल्याला बायसेक्टर काढायचा आहे आणि जो ऑपोजिट साइड म्हणजे बीसी या साइडला कसा आहे परपेंडिक्युलर आहे असं इथे आपल्याला माहिती आहे यावरून आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे ए बी आणि ए सी या दोन साइड साहे कशा आहेत कॉन्ग्रोइंट आहेत असं इथे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे बघा त्यानुसार आपण इथे प्रूफला इथे सुरुवात करणार आहोत आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे तर हे जे दोन ट्रँगल आहेत त्या ट्रँगलमध्ये या दोन ट्रँगलची आपल्याला कॉन्ग्रेयन्स दाखवायला लागणार दा आहे मग बघा आपण पहिल्यांदा काय करूया इथे हा जो पॉईंट आहे त्याला डी हा पॉईंट इथे देऊया इथे डी ह्या पॉईंटमध्ये काय आहे ए डी हा जो आहे हा बायसेक्टर जो आहे ए अँगलचा तो डी या पॉईंटमध्ये मध्ये बी सीला इथे इंटरसेक्ट होतो आपल्याला इथे ये दिसून येते त्यामुळे इथे दोन ट्रँगल तयार झालेले दिसतं बघा ट्रँगल ए डी बी आणि दुसरा ट्रँगल डी सी या दोन ट्रँगलची आपण इथे आधी कॉन्ग्रेन्स दाखवूया मग त्यानुसार आपल्याला इथे असं म्हणता येईल की हा जो ट्रँगल आहे तो आयसोस्केल्स स्केल्स ट्रँगल आहे बघा जर निरीक्षण केलं तर आपल्याला गणित प्रॉब्लेममध्ये काय काय दिलेलं आहे तर बी ए सीचा हा बी ए सीचा हा बघा ए डी हा काय आहे तो बायसेक्टर आहे त्यामुळे बी ए डी आणि सी ए डी हे जे दोन अँगल तयार झाले आहेत ते कसे असणार आहेत तर कॉन्क्रुएंट असणार आहेत कशामुळे एडी हा इथे बायसेक्टर आहे त्यानंतर बघा निरीक्षण केलं तर के हा जो आहे अँगल आणि इथला अँगल आहे हे दोन्ही अँगल्स कसे आहेत तर नाईन्टी डिग्रीचे अँगल्स आहेत म्हणजेच काय हा परपेंडिक्युलर आहे म्हटलं इथे नाईन्टी डिग्रीच्या अँगल्स आहेतच आणि एडी ही जर साईड आपण पाहिली तर एडी ही साईड इथे दोन्ही ट्रँगलमधली कॉमन साईड आहे असं इथे आपल्याला म्हणता येऊ शकतं जरा कॉमन साईड असेल तर इथे पॅरल ती कॉन्ग्रॅन्ट साईड असते दोन्ही ट्रँगलमधली असं इथे आपण म्हणून हे सोडवण्याची सुरुवात करूया बघा या दोन ट्रँगलची इथे आपण काय करूया कॉन्ग्रेन दाखवूया इन ट्रँगल एडी बी इन ट्रँगल ए डी बी अँड ट्रॅंगल एडी सी बघ या ची आपण कॉन्ग्रुएन्स दाखवूया पहिला आपण अँगल बी डी अँगल बी ए डी इज कॉनग्रुएन टू अँगल सी डी का तर हा जो ए डी आहे तो काय आहे बायसेक्टर आहे ए बी ए सीचा चा त्यानंतर बघा अजून आपल्याला काय म्हणता येईल तर सी ही साय ए डी ही साईड आहे ही या दोन्ही ट्रँगल्समध्ये कशी आहे तर कॉमन साईड आहे सो साईड साइड ए डी कॉन्ग्रुएन टू साईड ए डी असं आहे ते आपण म्हणू कॉमन साइड आहे कॉमन साइड असल्यामुळे जे आहे ती इथे आपण असं म्हणू की कॉन्फ्रंट साईड आहे आता थर्ड जर पाहिलं तर हा जो एडी आहे तो बी सीला परपेंडिक्युलर आहे सो so, डी बी हा जो अँगल आहे तो नाईन्टी डिग्रीचा आहे त्याचबरोबर ए डी सी हा जो अँगल आहे तो तो सुद्धा इथे नाइंटी डिग्रीचा आहे दरफर आपण असं म्हणू अँगल ए डी बी कॉन्फ्रट टू अँगल ए डी सी याच रिझन देऊ इच मेजर्स नाईन्टी डिग्री मेजर्स 90 डिग्री आता बघा आपण जर पाहिलं तर हे जे दोन ट्रँगल्स आहेत ह्या दोन्ही ट्रँगल्समध्ये तीन घटक आपण येथे कॉन्क्रुएंट आहे तसं दाखवलं आहे फॉर आपण असं म्हणू फॉर ट्रँगल पहिला आपण घेतलेला होता तो म्हणजेच कोणता आहे डी बी ए डी बी इज कॉन्क्रुएंट टू ट्रँगल ए डी सी बघा इथे आपल्याला साईड ही जी आहे त्याची टेस्ट सुद्धा ओळखायची आहे बघा इथे आपण कसं एकाच कस ट्रँगलच्या बाबतीत आपण विचार करूया बी ए डी बी ए डी म्हणजे हा अँगल आहे त्यानंतर साईड डी आहे आणि त्यानंतर परत अँगल ए डी बी आहे म्हणजेच अँगल साईड अँगल म्हणजे ए एस ए टेस्टने हे जे आहेत ते कॉन्ग्रेंट आहेत असं आपण म्हणू शकतो अँगल साईड अँगल टेस्टने हे जे आहेत ते दोन्ही ट्रँगल कॉन्ग्रेंट आहेत असं आपण म्हणू शकतो बघा आता हे जर दोन ट्रँगल कॉन्ग्रेंट असेल तर ह्याचे करस्पॉन्डिंग जे काही घटक आहेत ते सुद्धा इथे कॉन्ग्रेंट असणार आहेत असं इथे आपण म्हणू शकतो फॉर आपण म्हणू फॉर आपल्याला जे आयसोस्केल्स स्टँगलसाठी जे लागणार आहे ते एवढंच फक्त आपण कॉन्ग्रेंट असं इथे दाखवणार आहोत साइड ए बी कॉन्ग्रेंट टू साईड सी असं इथे आपण म्हणू याचा आपण रिझन देऊ सी एस सी टी म्हणजेच काय तर म्हणजेच काय तर ऑफ आपण रिझन दिले आहे बघा ह्या जर दोन साइड आहेत त्या कॉन्वट्स असतील तर आपण म्हणू ट्रँगल एबीसी इज आयसोस्क आयसोस्केल्स ट्रॅंगल दे बी सी इज आयसोस्केल्स ट्रायंगल एबीसी हा इथे काय मिळालं आपल्याला आयसोस्केल्स ट्रँगल आहे असं इथे आपण म्हणू शकतो बघा हे जे थेरम होतं प्रूफ होतं ते आपल्या इथे पूर्णपणे झालं झाले यानंतर आपण पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो इथे सोडवणार आहोत प्रॉब्लेम सेट मध्ये एक्झाम्पल आहे सेव्हन प्रॉब्लेम बघा इन द ॲडजॉनिंग फिगर इफ सेगमेंट पी आर कॉन्ग टू पीक्यू शो दॅट सेगमेंट पी एस इज ग्रेटर दॅन सेगमेंट पीक्यू पी एस इज ग्रेटर दॅन सेगमेंट पीक्यू बघा या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय करायचं आहे ते सोडवायची सुरुवात करूया इन ट्रँगल पी आर पी क्यू आरचा आपण जर विचार केला तर पीक्यू आणि क्यू आर हे दोन अँगल हे जे दोन साईड्स आहेत ते कॉन्ग्रेंट आहेत असं दिलं आहे त्यावरून आपल्याला म्हणता येऊ शकतं पी आर कसं आहे तर आयसो स्केल्स ट्रँगल आहे आता आयसो स्केल्स टँगल असेल तर हे जे कॉन्ग्रेंट साईड आहेत त्याच्या ऑपोजिट अँगल्स आहेत ते कॉन्ग्रेंट असणार आहेत त्यानुसार आपल्याला हे सोडवायचं आहे बघा आता इथे आपण सुरुवातीपासून सोडवायची सुरुवात करूया इन ट्रँगल पी क्यू आर इन ट्रायंगल पी क्यू आर बघ इथे काय काय आहेत कॉन्ग्रेंट साईड्स तर पीक्यू कॉन्ग्रेंट टू पी पी क्यू आणि पीआर आहेत त्या इथे कॉन्ग्रेंट आहेत असं इथे म्हणू शकतो देअर फॉर आपण काय म्हणायचे अपोजिट अँगल्स आहेत ते कॉन्ग्रेंट आहेत कारण दोन साइड जर कॉन्ग्रेंट असेल तर हा कसा आहे तर आयसोस्केस ट्रँगल आहे असं इथे आपल्याला येऊ शकतो देअर फॉर बघा ऑपोजिट अँगल्स कोणत्या आहेत तर पी क्यू आर अँगल पी क्यू आर कॉन्ग्रेंट टू अँगल पी आर क्यू पी क्यू आर अँड पी आर क्यू हे जे अँगल्स आहे ते इथे कॉन्ग्रेंटात पण आपण आपण म्हणू बऱ्याच आपण रिझन लिहूया रिझन आपण खाली इथे लिहूया आयसोस्केल्स ट्रायंगल थेरम ट्रायंगल थेरम सो, सो आता बघा पी आर क्यू हा जो अँगल आहे पी आर क्यू हा जो अँगल आहे तो एक्सटीरियर अँगल आहे कशाचा तर पी आर एस या ट्रँगलचा काय आहे एक्सटीरियर अँगल आहे त्यानुसार आपण बघा आर क्यू चा विचार केला या ट्रायगल पी आर क्यू हा पी आर एस या ट्रँगलचा एक्सटेरियर अँगल आहे अँड अँगल पी आर क्यू इज अँड एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रँगल पी आर एस आता हा या ट्रँगलचा आपण विचार करतोय ट्रँगल पी आर एस पी आर एसचा चा एक्सटेरियर अँगल आहे सो so, आपण इथे काय म्हणू शकतो हो? तर अँगल पी आर क्यू इज ग्रेटर दॅन अँगल पी आर क्यू इज ग्रेटर दॅन अँगल पी एस आर आता हा जो पी आर क्यू आहे तो ग्रेटर आहे पी एस आर पेक्षा असं इथे आपण म्हणू शकतो देअर फर अँगल पी आर क्यू इज ग्रेटर दॅन अँगल पी एस आर ह्याचं आपल्याला रिझन काय देता येईल तर प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल आपल्याला एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रॅंगलचा विचार करावा लागेल बघा इथे प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रॅंगल प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ अ बघा जागा नसल्यामुळे थोडस छोटा अक्षर काढलेलं आहे प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल असं इथे आपण म्हटलेलं आहे काय तर पी आर क्यू हा पी आर पी एस आर पेक्षा मोठा आहे हा पी आर क्यू हा ग्रेटर आहे असं इथे आपण म्हटलेलं आहे जर या स्टेटमेंटमध्ये आपण पाहिलं तर इथे आपल्याला काय दिसतं पी क्यू आर हा PRQ है. है? PRQ है. PRQ है। पी आर क्यू बरोबर कॉन्ग्रुएंट आहे आणि इथे काय म्हटलेलं आहे तर पी आर क्यू हा पी एस आर पेक्षा ग्रेटर आहे बघा पी आर क्यू हा पी एस आर पेक्षा ग्रेटर आहे तर इथे आपल्याला पी आर पीआरक्यू जी पी क्यू आर सुद्धा म्हणता येऊ शकते कारण पी आर क्यू आणि पी क्यू आर हे कॉ दिल्ले ते कॉन्ग्रुएंट अँगल्स आहेत सो पी आर क्यू हा पी एस आर पेक्षा ग्रेटर आहे असं इथे आपण म्हणू शकतो देअर फॉर अँगल पी एस आर बघा पी क्यू आर अँगल पी क्यू आर इज ग्रेटर दॅन अँगल पी एस आर आपण कशावर म्हटलेला आहे तर बघा हे स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटमध्ये आपण काय म्हटलेलं आहे पीक्यू आर अँड हे कॉन्व्रंट आहेत आणि येथे आपण काय म्हटलं आर पीआरक्यू हा ग्रेटर आहे पीएसआर पेक्षा आर पेक्षा ग्रेटर असेल हा तर क्यू आर हा सुद्धा जो अँगल आहे तो सुद्धा पीएसआर पेक्षा ग्रेटर अँगल आहे सो आपण येथे जर ग्रेटर अँगल पीएसआर असेल पीक्यू आर हा जर ग्रेटर अँगल असेल, असेल, न्युन असेल, असेल न्युन तर येथे आपण काय म्हणू तर पी एस सी जी साईड आहे ती ग्रेटर आहे कशापेक्षा तर एस या अँगल समोरची कोणती साईड आहे तर क्यू पेक्षा ग्रेटर आहे असं इथे आपण म्हणू शकतो बघा येथे आपण काय म्हटलेलं आहे पीक्यूआर आर हा ग्रेटर अँगल आहे आपण असं म्हटलेलं आहे पीक्यूआर आर हा ग्रेटर अँगल आहे पी एस पेक्षा सो पी क्यू आर अपोजिट अँग साईड कोणती आहे तर पी एस साइड आहे पी यू पी एस पी क्यू आर च्या बाबतीत विचार केला ट्रँगलच्या तर पीक्यूआर ची च्या अपोजिट साईड कोणती आहे तर पी एस ही साईड येथे दिसत आहे फॉर आपण आधी पीक्यू ऐवजी पी क्यू एस असा अँगल घेऊया फॉर अँगल पी क्यू एस इज ग्रेटर दॅन कोणता आहे पी एस क्यू पी एस आर आपण काय म्हणणार आहोत पीएस क्यू का तर हे कोलिनियर पॉईंट्स आहेत बघा इज ग्रेटर दॅन अँगल पी एस क्यू पी एस आर आय आपण काय म्हटलेलं आहे पी एस क्यू म्हटलेलं आहे आणि क्यू आर आय ओ आपण क्यू एस असं म्हटलेलं आहे का तर हे कोलिनियर पॉईंट्स आहेत ह्याचं रिझन आपण पुढे देऊया क्यू डॅश आर डॅश एस म्हणजेच काय हे कोलिनियर पॉईंट्स आहेत सो आपण असं म्हणणार आहोत क्यू एसच्या अपोजिट साईड कोणती आहे तर पी एसई साइड आहे देअर फॉर साइड पी एस इज ग्रेटर दॅन साईड बघा येथे पी एसक्यू च्या अपोजिट साइड कोणती आहे पी एसक्यू च्या अपोजिट साइड आहे पीक्यू हे आपल्या इथे आपल्याला मेताना दिसून येते ह्याचं रिझन आपण लिहिणार आहोत साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर मग हे जे आहे ते आपल्याला प्रूफ करून आपण दाखवलेलं आहे पी एस इज ग्रेटर दॅन पी क्यू हे जे थेरम आहे थे ते आपल्या इथे पूर्णपणे सोडून झालेलं आहे हे जे प्रूफ होतं ते आपण इथे पूर्णपणे सोडवलेले आहे आता आपण पुढचं म्हणजे प्रॅक्टिस एक मधला लास्ट जो प्रॉब्लेम आहे तो इथे सोडवणार आहोत बघा पुढचा प्रॉब्लेम आहे इन द ॲडजॉनिंग फिगर इन ट्रॅगल ए बी सी सेगमेंट ए डी अँड सेगमेंट बीई ई ए डी अँड बी ई आर अल्टिट्यूड्स अँड एई इज इक्वल टू बी डी ए इज इक्वल टू बी डी देन प्रू दॅट सेगमेंट ए डी कॉन्ग्रेंट टू सेगमेंट बी ईडी अँड बी या ज्या सेगमेंट्स आहेत ते कॉन्ग्रंट आहेत असं येते आपल्याला दाखवायचं आहे बघा हे जे आहे ते इथे सोडवण्याची सुरुवात करूया बघा या दोन ट्रँगलचा विचार करूया बी ई ए किंवा ए ई बी आणि दुसरा ट्रँगल आहे बी डी ए या दोन ट्रँगलचा आपण विचार करूया आणि येथे काय करूया तर ह्यांची जी कॉन्ग्रेंट्स आहे ते इथे दाखवण्याची सुरुवात करूया आणि हे जर कॉ कॉन्ग्रेंट ट्रँगल्स असतील तर इथे आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की ज्या करस्पॉन्डिंग साईड्स आहेत त्यासुद्धा येथे कॉन्ग्रँट असतील बघा इन ट्रँगल ए डी बी ए डी बी सोडवण्याची आपण इथे सुरुवात करतोय इन ट्रँगल ए डी बी अँड ए डी बी अँड बी बीई ए बघा यामध्ये आपल्याला काय दिलं आहे एई अँड बी डी हे कशा आहेत कॉन्ग्रेंटात असं इथे प्रॉब्लेममध्ये दिला आहे सो आपण इथे डायरेक्ट लिहू शकतो सेगमेंट एई कॉन्क्रंट टू सेगमेंट बी डी सेगमेंट ए ई कॉन्क्रंट टू सेगमेंट बी डी इट इज गिवन अल्सो अँगल बघा ए डी बी हा नाइंटी डिग्रीचा आहे आणि ई बी हा सुद्धा इथे आहे नाइंटी डिग्रीचा सो हे जे दोन अँगल्स आहेत ते सुद्धा इथे कॉन्क्रंटात असे म्हणू इथे आपण म्हणू शकतो अँगल डी बी कॉन्ग्रेंट टू अँगल बीई इच मेजर्स नाईन्टी डिग्री असं इथे आपण म्हणू शकतो इच मेजर्स नाईन्टी डिग्री असं जर याच्यामध्ये आपण तिसरा जर घटक कॉन्ग्रेंटचा शोधायला गेलो तर आपल्याला बघा ए बी ही जर साइड आहे ती ए बी साईड दोन्ही ट्रँगलमध्ये कॉमन आहे सो आपण इथे काय म्हणू शकतो साईड ए बी इज कॉन्ग्रेंट टू साइड ए बी ए बी ही ची कशी आहे तर कॉन्ग्रेंट साईड आहे कायच रिझन आहे तर कॉमन साइड कॉमन साईड असल्यामुळे कॉन्ग्रोएंट साईड आहे असं इथे आपण म्हणू शकतो देअर फॉर आपण असं म्हणणार होते जर हे तीन घटक कॉन्ग्रेंट असेल तर इथे आपण म्हणू की ट्रायंगल डी बी इज कॉन्ग्रेंट टू बी ई ए असं इथे आपण म्हणू शकतो आता बघा इथे कोणती टेस्ट आहे तर बघा एकाच ट्रँगलच्या बाबतीत विचार करूया ए डी बीच्या बाबतीत विचार करूया बघा ए हे आपण इथे कॉन्ग्रेंट दाखवलेलं आहे त्यानंतर हायपोटेनस आणि नाईन्टी डिग्री सो येथे म्हणता येऊ शकते की हायपोटेनस साईड टेस्ट हे जे दोन ट्रँगल्स आहेत ते कॉन्ग्रेंट आहेत बाय हायपोटेनस साईड टेस्ट ऑफ कॉन्ग्रेन्स बाय हायपोटेनस साईड टेस्ट ऑफ कॉन्ग्रेन्स हे दोन जे ट्रँगल्स आहेत ते कॉन्ग्रेंट आहेत आता हे जर जे दोन कॉन ट्रायगल्स आहेत ते कॉन्ग्रंट असेल तर इथे आपल्याला असं म्हणता येऊ शकतं याचे करस्पॉन्डिंग जे घटक आहेत करस्पॉन्डिंग साईड्स अँड करंट आपल्याला काय आता ए डी आणि बीई हे जे दोन सेगमेंट्स आहेत ते कॉन्ग्रंट आहेत सो देअर फर सेगमेंट ए डी इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट बीई असं येते आपण म्हणू शकतो याचं रिझन काय आपण देणार सी एस सी टी असं येते रिझन देऊ म्हणजेच काय कॉन्व्हर साइड्स ऑफ कॉन्व्हर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्व्हर अँगल्स ट्रँगल्स असं येते आपण ह्याचं रिझन देऊ हे बघा हा जो प्रॉब्लेम होता तो प्रॅक्टिस साईट मध्ये लास्ट प्रॉब्लेम होता तोही आपल्याला इथे पूर्णपणे सोडवून झालेला आहे हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचे असेल शेअर करा चॅनल नवीन असेल तर चॅनल